आजीच्या घरी भूत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या। कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते। चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले। आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता। वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे। त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती। चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात। अरे आलात माझ्या पिल्लांनो, अरे तुमच्या येण्यामुळे या सुन्या सुन्या भाड्यात जान आलीये। बाळांनो अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा, आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय। म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून समजावून थकून गेलीये तुम्हाला। यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं। सर्वांनी हात पाय धुवून जेवण जेवून घेतलं आणि मग चौघ प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले। पण लिलील मात्र झोप येत नव्हती। तिला अख्ख घर फिरून पाहायचं होत। झोप येत नाहीये, सगळा वाडा फिरून येते, सगळे तर झोपलेत, डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही। लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला। लिली लपून ऐकू लागली। नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये, ती घाबरून जातील। अहो पण पण काही नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो। लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये। पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला। रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची। कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहिती ही मस्ती तुम्हीच करू शकता। तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला। लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला। एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं। लिली बेटा, ये माझ्याकडे ये। भूत, भूत, भूत। भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं। लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले। लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते। लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली। कौशिक, इकडे भयानक भूत आहे। लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं, नक्कीच तुला भ्रम झाला असेल। तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली। काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला। शिडीवर तेच भूत बसलं होतं। भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली। मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळायला झोके द्यायचो। बघ बघ, तोच आहे, तोच आहे। या या माझ्याकडे। मुलं घाबरली आणि किंचाळू लागली। आजी, आजी। आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला। मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला। खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फरशा पाडेन। कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं। कौशिक जोराचा जमिनीवर आपटला। ओ गॉड, लागले रे। मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं। चौघही जोर जोरात ओरडू लागले। भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले। आजोबांच्या हातामध्ये छडी होती। आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं।
भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली. मालक मालक मला माफ करा, माफ करा नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ, पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी, पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरच आहे जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय, हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात, तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहिती आहे. कसा मेला होता तो? एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आले. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतंय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला, आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गळली, पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही. आंधळी हडळ. एका छोट्या शहरामध्ये एक मंदिर होतं. मंदिरासमोर एक आंधळी म्हातारी भिकारी राहायची. मंदिरात येणारी जाणारी माणसं त्या भिकारणीसमोर सिक्के टाकायचे, पण ती आंधळी म्हातारी म्हातारी नव्हती तर एक हडळ होती. आंधळी हडळ. आंधळी हडळ दिवसभर मंदिराच्या समोर आंधळी भिकारीण म्हणून बसायची आणि रात्री ती भयानक हडळ बनायची. ज्या ज्या लोकांनी तिच्या समोर शिक्के टाकलेले असायचे, शिक्क्यांचा वास घेऊन त्या माणसांचा गंध पकडायची आणि त्या वासावरून ती त्यांच्या घरी पोहोचून त्यांना मारून खायची. हडळ आहे, सुवासिनींच्या बांगड्या तोडते, पुरुषांना कच्च खाऊन टाकते. अशा प्रकारे आंधळी हडळ दिवसभर भिकारीण बनून सिक्के जमा करत होती आणि रात्री शिक्क्यांच्या आधारे लोकांना पकडून खात राहायची. असेच दिवस चालले होते. आंधळी हडळ अजून जास्त म्हातारी होऊ लागली आणि तिला भविष्याची चिंता सतावू लागली. दिवसेंदिवस म्हातारी होत चालले. म्हातारी आहेच बरोबर आंधळीही आहे. दोन डोळे असते तर म्हातारपणाचा आधार झाला असता. आता तर डोळे नसल्यामुळे शिकार पण माझ्या हातातून निसटून पळून जाते. हडळ असा विचार करतच होती कि तेवढ्यात तिच्या समोर एका सज्जनाने बरंच खाणं आणि बरेचसे पैसे ठेवले. माताजी, आज मी 80 वर्षांचा झालोय, वाढदिवस आहे माझा, अजून काही पाहिजे असेल तर सांग, माझी माणसं इकडेच बाजूलाच उभी आहेत. असं म्हणताच तो सज्जन गृहस्थ निघून गेला. तो गृहस्थ शहरातील नामांकित उद्योजक राहुल असा होते. रात्रीची वेळ झाली, संपूर्ण परिसर शांततेत गडला आणि म्हातारी भिकारीण भयानक हडळ बनली. राहुल असाने दिलेले शिक्के उचलून त्यांचा वास घेऊ लागली. वासावरनं तर बराच म्हातारा वाटतोय, माझ्यापेक्षाही म्हातारा.
काय पण नशीब आहे, आता या म्हाताऱ्याची हाड सगळावे लागतील। चला वासावरून म्हाताऱ्याचं घर शोधायचंय। मग काय, पडत धडत ती आंधळी हडळ रौलसाचं घर शोधू लागली। तिला काहीही दिसत नव्हतं, फक्त रौलसाच्या वासाच्या दिशेने ती पुढे चालली होती। एका गटाराचं झाकण उघडं होतं, हडळ गटारामध्ये पडली। मेले मेले, सत्यानाश हो या शहराचा। हडळ बऱ्याच प्रयासाने बाहेर आली आणि चालत चालत रावलसाच्या घरी पोहोचली। वासावरन तर वाटतंय हेच घर आहे। आणि हे हे काय, हा दुसरा वास कसलाय? हडळ कानात प्राण आणून गोष्टी ऐकू लागली। तर रावलसा डॉक्टरांसोबत बोलत होते। डॉक्टर साहेब, 80 वर्षांचा झालोय मी, आता माझा काय भरोसा? माझी इच्छा आहे मेल्यानंतर माझे डोळे दान करावेत। ग्रेट, मी आताच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो। हडळीने दोघांच्याही गोष्टी ऐकल्या आणि हडळ खुश झाली। अरे वा, याचा तर मी विचारच नव्हता केला, कोणी हे पुण्याचं काम करू शकत, मला पण नवीन डोळे मिळू शकतील। मला डोळ्यांची खूप गरज आहे। मी या म्हाताऱ्याला नाही मारणार, मी या म्हाताऱ्याचे डोळे मला लावून घेईन, फक्त म्हातारा लवकर मेला पाहिजे। जसं हडळ म्हणाली तसंच घडलं। 2 दिवसांच्या आतच राहुल असा वारले। डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे काढून घेऊन गेले। जशी ही गोष्ट त्या हडळीला कळली, हडळ हॉस्पिटलला पोहोचली। हडळीला पाहताच डॉक्टर थरथर कापू लागला। भूत, घाबरू नकोस, मी आंधळी आहे। तुला पाहिजे काय? डोळे। राहुल असाचे तुझे घेऊन आलायस, ते डोळे तू मला लाव। माफ कर, पण हे नाही होऊ शकत, ते डोळे एका छोट्याशा लहान बाळासाठी आहेत। हे ऐकताच हडळीला राग आला आणि तिने डॉक्टरचा गळा आवळला। असंय काय, तर मग मरण्यासाठी तयार हो, चाल। नाही, मला नका मारू, मला सोडा, मी प्लीज काहीतरी करतो। दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तू नावाच्या एका निष्पाप बाळाला घेऊन त्याची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली। दत्तू पूर्णपणे आंधळा होता। डॉक्टर, ऑपरेशन नंतर माझा दत्तू बघू तर शकेल ना? माफ करा मिस मेहरा, हे ऑपरेशन नाही होऊ शकणार। हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी हडळीची पूर्ण कहाणी तिला सांगितली तेव्हा दत्तूची आई म्हणाली, जर असं असेल तर ठीक आहे, मी सुद्धा काली मातेची भक्त आहे, मी पण बघते की ती हडळ जिंकते की एक आई। काहीही झालं तरी दत्तूचं ऑपरेशन नक्कीच होणार। मग काय, दत्तूची आई एका तांत्रिकाला घेऊन आली। तांत्रिकाला बघून डॉक्टर म्हणाले, ती फारच भयंकर हडळ आहे, हा तांत्रिक काय करणार आहे? पॉझिटिव्ह विचार कर बाळा, मातेची विभूती आणली आहे, ती हडळ आंधळी आहे, फायदा उचल, डोळ्यांच्या ऐवजी ही विभूती टाक, ती भस्म होईल, हे घे। मग काय, जशी ती हडळ हॉस्पिटल मध्ये आली, तांत्रिक आणि इतर लोक लपून बसली। डॉक्टर, डॉक्टर, तू रेडी आहेस ना? तू रेडी आहेस ना डॉक्टर? हो हो, तुम्ही झोपा ना। हडळ झोपली आणि डॉक्टरांनी अगदी तसंच केलं जसं तांत्रिकाने सांगितलं होतं। त्याने हडळीच्या दोन्ही डोळ्यांच्या ऐवजी मातेची विभूती टाकली। हडळ ओरडू लागली आणि जळू लागली। हे काय, ही काय फसवणूक झाली आहे माझी? तेव्हाच तांत्रिक पुढे येऊन म्हणाला, मग तू लोकांसोबत काय करत होतीस? हा भिकारी बनून त्यांना मारून त्यांना खायचीस, करावे तसे भरावे। हे ऐकताच हडळ रागाने लालबुंद झाली आणि ओरडली, पण सोबतच ती जळतही होती।
आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि थोड्याच वेळामध्ये आंधळी हडळ चळून भस्म झाली।